आकाशवाणी नागपूर विना डोंगरवर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक लाख कोटींचं अर्थसहाय्य देणाऱ्या कृषी पायाभूत सुविधा कोषाची घोषणा केली संरक्षण उत्पादनांच्या आयातीवर टप्प्याटप्प्यानं बंदी घालण्याचा संरक्षण मंत्रालयाचा निर्णय देशभरातल्या कोरोनाबाधितांची संख्या साडे एकवीस लाखांवर तर राज्यातली रुग्णसंख्या पाच लाखांवर पोचली आणि अनुसूचित जाती जमातींतील बेरोजगारांसाठी विविध प्रशिक्षणांचं मोफत आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक लाख कोटींचं अर्थसहाय्य देणाऱ्या कृषी पायाभूत सुविधा कोषाची घोषणा आज केली पीक हाती आल्यानंतर लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि कृषी क्षेत्रातल्या रोजगार निर्मितीसाठी हा निधी दिला जाणार आहे यामुळे मोठ्या प्रमाणात साठवण क्षमता निर्माण होऊ शकेल गावागावात अत्याधुनिक शीतगृह तयार करता येतील असं म्हणाले यामुळे गावात रोजगार निर्मितीही होईल गोदाम शीतगृह साखळी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रात गुंतवणुकीसाठी तसंच जैविक ठिकाणी पोषण मूल्य वाढवलखि अन्नपदार्थ निर्मितीसाठी देशात खूप मोठी संधी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं ही योजना कृषी क्षेत्रात नवउद्योजकांना प्रोत्साहन देणारी आहे या अंतर्गत शेतकरी समूह कृषी उत्पादक संघटना कृषी क्षेत्रातले नव उद्योजक कृषी क्षेत्रात, क्षेत्रात कर्ज देणाऱ्या पतसंस्थांना विविध संस्थांकडून कर्ज दिलं जाणार आहे या अंतर्गत कर्जावरच्या व्याजावर तीन टक्के सवलत दिली जाणार आहे तसंच कर्जदारांना दोन कोटींपर्यंतच्या कर्जासाठी हमी दिली जाणार आहे आगामी चार वर्षात ही कर्ज दिली जाणार असून यावर्षी दहा हजार कोटींच्या कर्जाचं वाटप होईल यासाठी सार्वजनिक क्षेत्रातल्या अकरा बँका तयार झाल्याचंही कृषी मंत्रालयानं सांगितलं याच कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सतरा हजार कोटी रुपयांचा सहावा हप्ता शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला संरक्षण मंत्रालयानं एकशे एक, एक संरक्षण उत्पादनांच्या आयातीवर टप्प्याटप्प्यानं बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे बंदी घातलेली सर्व उत्पादनं भारतातच तयार केली जातील अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज ट्विटरवरून दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला चालना देण्याच्या दृष्टीनं हे एक महत्वाचं पाऊल असल्याचं राजनाथ सिंग यांनी सांगितलं या निर्णयामुळे संरक्षण साहित्य उत्पादन क्षेत्रातल्या भारतीय उद्योजकांना स्वतःची क्षमता वापरून ही उत्पादनं विकसित करण्याची मोठी संधी उपलब्ध होईल यासाठी गरज वाटली तर ते संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओची मदत घेऊ शकतात असंही सिंग यांनी म्हटलं आहे या अंतर्गत भारताच्या तिन्ही संरक्षण दलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी येत्या सहा ते सात वर्षात या भारतीय उद्योजकांसोबत सुमारे चार लाख कोटी रुपयांचे करार केले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं सोशल मीडियावरचे ट्रोल्स अर्थात निंदा नालस्ती करणाऱ्यांवर पोलीस कठोर कारवाई करतील असा दिलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे सोशल मीडियावर काही लोक सर्वसामान्यांना विनाकारण त्रास देतात त्यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल आणि त्यांच्याकडून हमीपत्र घेतलं जाईल असंही त्यांनी सांगितलं भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे सात अनुसार ही कारवाई केली जाईल कुठलेही कार्यकारी दंडाधिकारी या संदर्भात शांततेचा भंग केल्याप्रकरणी कुणाकडूनही हमीपत्र घेऊ शकतात वारंवार प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं म्हणाले दरम्यान सोशल मीडियावर बनावट फॉलोअर बनवल्याप्रकरणी आतापर्यंत सहासष्ट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत हा एक नवा व्यवसाय झाला असून हे काम करणाऱ्या अनेक जनसंपर्क कंपन्या रडारवर असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं पुत्रवियोगाचं दुःख हे न पेलवणारं आहे काळजी घ्या आम्ही आपल्यासोबत आहोत अशा शब्दात पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी आज विंग कमांडर दीपक साठे यांच्या आई वडिलांना धीर दिला इथल्या विमान दुर्घटनेत नागपूरचे सुपुत्र वैमानिक विंग कमांडर दीपक वसंत साठे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आज पालकमंत्र्यांनी भरतनगर इथल्या त्यांच्या निवासस्थानी देऊन साठे कुटुंबाचं सांत्वन केलं आणि धीर दिला टेबलटॉप असलेल्या विमानतळांवर लँडिंग करतेवेळी अपघात होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती त्यांची आई नीला साठे यांनी यावेळी केली छोडो भारत अभियानाच्या वर्धापन दिनानिमित्त आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या वतीनं वाशिमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांनी स्वातंत्र्यसैनिक जनार्दन खेडकर यांचा शाल आणि अंगवस्त्र देऊन सत्कार केला दरवर्षी राष्ट्रपती भवनात नऊ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान केला जातो मात्र यंदा कोविड एकोणवीसच्या प्रादुर्भावामुळे सत्कार समारंभासाठी निवड झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांना त्यांच्या घरी जाऊनच शाल आणि अंगवस्त्र देऊन सत्कार करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयानं दिले आहेत आहेत या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात देशभरात काल एकाच दिवसात चौसष्ट हजार तीनशे नव्याण्णव नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली ही आजवरची एका दिवसातली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे त्यामुळे देशातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता एकवीस लाख त्रेपन्न हजार दहा झाली आहे देशभरात काल त्रेपन्न हजार आठशे एकोणऐंशी रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले याबरोबरच देशातला कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर अडुसष्ट पूर्णांक अठयाहत्तर शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे आतापर्यंत देशभरात एकूण त्रेचाळीस हजार तीनशे एकोणऐंशी रुग्ण कोरोनामुळं दगावले आहेत। सध्या देशातला कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू दर दोन पूर्णांक एक शतांश टक्के आहे। राज्यात काल अकरा हजार एक्याऐंशी रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले याबरोबरच राज्यातला कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर वाढून सदुसष्ट पूर्णांक सव्वीस शतांश टक्के झाला आहे अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली राज्यभरात काल बारा हजार आठशे बावीस नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली यामुळे राज्यातल्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या पाच लाख तीन हजार चौऱ्याऐंशी इतकी झाली आहे राज्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूदरात घट होऊन तो तीन पूर्णांक पंचेचाळीस शतांश टक्के असल्याचंही टो टोप यांनी सांगितलं सध्या राज्यात एकूण एक लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत सध्या राज्यात नऊ लाख एकोणनव्वद हजार सहाशे बारा लोक गृह विलगीकरणात तर पस्तीस हजार सहाशे पंचवीस लोक संस्थात्मक विलगीकरणात आह नागपूर शहरात आज दोनशे साठ अहवाल प्राप्त झाले असून एकतीस जणांचे अहवाल सकारात्मक आले त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या आठ हजार चारशे सदतीस इतकी झाली आतापर्यंत चार हजार पाचशे सेहेचाळीस रुग्ण उपचारानंतर बरे झाले शहरात कोरोनामुळं दगावलेल्यांची संख्या दोनशे ब्याण्णव इतकी आहे वाशिम जिल्ह्यात काल एकवीस कोरोना रुग्ण बरे झाले आतापर्यंत जिल्ह्यात पाचशे बारा रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून काल चौतीस नवीन रुग्ण आढळले अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, काल नवे सत्याहत्तर रुग्ण आढळून आले काल उपचारादरम्यान एका रुग्णाचा मृत्यू झाल्यानं एकूण मृतांची संख्या सत्याऐंशी झाली आहे। आज आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन आहे जगाचे मूळ रहिवासी असलेल्या आदिवासींच्या हक्कांचं रक्षण व्हावं त्याला चालना मिळावी या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो जगाच्या मूळ रहिवाशांसंबंधीच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यकारी गटाची एकोणीश ब्याऐंशी साली याच दिवशी जिनिव्हा इथं बैठक झाली होती तेव्हापासून या दिवशी आदिवासी दिन साजरा केला जातो दरम्यान राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं नागप्रात रविनगर शासकीय वसाहतीच्या मैदानावर आयोजित महोत्सवाला पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आणि नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी भेट दिली श्रम आणि रोजगार मंत्रालय भारत सरकारच्या अखत्यारीतील नॅशनल करिअर सर्व्हिस सेंटर अर्थात राष्ट्रीय आजीविका सेवा केंद्राच्या अध्यापन आणि मार्गदर्शन केंद्रातर्फे अनुसूचित जाती जमातीमधील बेरोजगारांना टंकलेखन प्रशिक्षण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि संगणक संचालनाच्या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे मोफत प्रशिक्षणामध्ये टंकलेखनामधील विशेष प्रशिक्षण तसंच लघुलेखन म्हणजेच इंग्रजी स्टनोग्राफी सामान्य ज्ञान इंग्रजी भाषा आणि मूलभूत संगणक ज्ञाना संबंधी अकरा महिन्यांचा कालावधी असणारं प्रशिक्षण दिलं जाणार आहे प्रशिक्षणाची सुरुवात एक सप्टेंबर दोन पासून होण्याची शक्यता असून यासाठी वयोमर्यादा अठरा ते सत्तावीस वर्षे शैक्षणिक पात्रता किमान बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे विद्यावेतनाची रक्कम एक हजार रुपये दरमहा इतकी असेल या प्रशिक्षणाव्यतिरिक्त संगणकाच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर संबंधी एक वर्षाचा कालावधी असणारं प्रशिक्षणही उपलब्ध असून त्यासाठी वरील प्रमाणात शैक्षणिक पात्रता आवश्यक असून वयोमर्यादा अठरा ते तीस वर्ष असणार आहे या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेण्यासाठी इच्छुक अनुसूचित जाती जमातीच्या पात्र उमेदवारांनी दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पूर्वी प्रवेशाकरिता उपलब्ध ऑनलाईन लिंकवर अर्ज करावा अधिक माहितीसाठी नऊ सात तीन शून्य सहा चार पाच चार चार सहा या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन उपक्षेत्रीय आणि रोजगार अधिकारी पी एस पाचपोर यांनी केलं अमरावती जिल्ह्यात मेळघाटसह आदिवासी क्षेत्रातील गावांच्या विकासासाठी विविध योजना आणि उपक्रमांना चालना देण्यात आली असून आदिवासी समाजबांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहे असं प्रतिपादन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एडव्होक यशोमती ठाकूर यांनी आज केलं जागतिक आदिवासी दिनानिमित्त पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना शुभेच्छा दिल्या नागपूर शहरात आज पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू आहे सकाळपासूनच हलक्या ते मध्यम स्वरूपाची संततधार सुरू आहे नागप्रात आतापर्यंत समाधानकारक पावसाची नोंद झाली असून पाण्याचे साठे पूर्ण क्षमतेनं भरले आहेत दरम्यान नागपूर शहरात येत्या अठ्ठेचाळीस ढगाळ वातावरण आणि मुसळधार पावसाची शक्यता असून शहराचं कमाल तापमान एकोणतीस अंश सेल्सिअस आणि किमान तापमान चोवीस अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवली आहे गेल्या महिन्यापासून दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या गोंदिया जिल्हावासियांना गेल्या चोवीस तासात पडलेल्या पावसानं दिलासा मिळाला असला तरी जिल्ह्यातील सहा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून गोरेगाव देवरी आणि सडक अर्जुनी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली गोंदिया देवरी मार्गावरील पुलावर पाणी चढल्यानं तो मार्ग सकाळपासून बंद करण्यात आला आहे गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात काल रात्री दमदार पाऊस पडला आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं दरम्यान आज दुपारी धरणाचे सतरा दरवाजे अर्धा मीटरनं उघड आले असून त्यातून एक हजार आठशे सत्याऐंशी क्युसेक्स पाणी सोडण्यात आलं शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक लाख कोटींचं अर्थसहाय्य देणाऱ्या कृषी पायाभूत सुविधा कोषाची घोषणा केली संरक्षण उत्पादनांच्या आयातीवर टप्प्याटप्प्यानं बंदी घालण्याचा संरक्षण मंत्रालयाचा निर्णय देशभरातल्या कोरोनाबाधितांची संख्या साडे एकवीस लाखांवर तर राज्यातली रुग्णसंख्या पाच लाखांवर पोचली आणि अनुसूचित जाती जमातीतील बेरोजगारांसाठी विविध प्रशिक्षण चं मोफत आयोजन याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार